आज महाराजांच्या इतिहासामध्ये अतिशय सामान्यातल्या सामान्य घरात जन्माला आलेले अलुतेदार बलुतेदार अतिशय छोटं छोटं काम करणारे शेतकरी असतील किंवा शेतमजूर असतील असे ज्यांना कुठली ओळख नाही ज्यांच्या परिवाराला आणि समाजाला ओळख नाही असे अनेक शूर वीर अशा प्रकारचे योद्धे हे आपल्याला पाहायला मिळतात। आणि मी एक दिवस गोपीचंदजी असतील सदाभाऊ असतील यांच्यासमोर चर्चा करताना मी त्यांना म्हटलं की महाराजांच्या इतिहासातले हे जे योद्धे आहेत या योद्ध्यांची स्मारक देखील आपण चांगल्या प्रकारे तयार केली पाहिजे। कारण आज प्रत्येक समाजामध्ये जी काही थोडी बहुत निराशा आपल्याला पाहायला मिळते त्या निराशेतनं त्या समाजाला ऊर्जेकडे न्यायचं असेल तर त्यांना ही स्मारक एक ऊर्जा देतील की ते जर करू शकले तर त्याच्या कणभर तर आम्ही नक्कीच करू शकतो। त्यांचा जो अंश आमच्यामध्ये आहे त्यांचा जो विचार आमच्यामध्ये आहे त्याच्या आधारावर त्यांच्या 100% देखील आम्ही आमच्या जीवनामध्ये करू शकलो तरी आमचं जीवन सफल होईल आमचा समाज मोठा होईल। आणि हाच विचार खऱ्या अर्थानं या स्मारकाच्या निर्मितीच्या पाठीशी आहे।